बुलढाणा अर्बन पतसंस्थेवरील तो आयकर विभागाचा छापा नसून केवळ खात्यांची चौकशी, राधेश्याम चांडक यांचे स्पष्टीकरण. खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असून खातेदारांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये मागील 5 दिवसांपासून आयकर विभागाच्या पथकाकडून चौकशी सुरू होती. यामध्ये अनेक अफवाही पसरवण्यात आल्या होत्या, मात्र तो आयकर विभागाचा छापा नसून खात्यांची रुटिंग चौकशी असल्याची माहिती बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली आहे. आणि खातेदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संस्थेच्या खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था म्हणून नावाजलेली बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट संस्थेच्या बुलढाणा येथील मुख्य शाखेमध्ये मागील 4-5 दिवसांपासून आयकर विभागाच्या पथकाकडून तपासणी सुरू होती. या संदर्भात काही जणांनी छापा पडल्याची अफवा पसरवली, मात्र बुलढाणा अर्बन संस्थेवर आयकर विभागाचा कुठलाही छापा पडला नसून काही नावांच्या खात्यांची त्यांनी चौकशी केली असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी याबाबत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर या काळामध्ये खातेदारांचा विश्वास अद्यापही कमी झालेला नसून उलट ठेवी वाढलेल्या आहेत, त्यामुळे खातेदारांनी कुठल्याही शंकांना बाळगता असलेला विश्वास वृद्धिंगत करावा असे आवाहन देखील यावेळी राधेश्याम चांडक यांनी केले आहे. एका वर्षामध्ये बुलढाणा अर्बनच्या ठेवी एकदम खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. 10,000 कोटीपेक्षा जास्त ठेवी झाल्या आणि 10,000 कोटीपेक्षा ठेवी झाल्यामुळे डिपार्टमेंटचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि त्यांना असं वाटलं की राजकारणी लोकांचा खूप मोठा पैसा बुलढाणा अर्बनमध्ये आहे. त्या दृष्टीने इथे चौकशी करायला आले होते, परंतु इथे आल्यानंतर असं कळलं की त्यांचं टार्गेट फक्त अशोक चव्हाण साहेब आहेत. पवार घराण्यातले त्यांनी बरेच नाव तपासून पाहिले, पण एकही नाव आमच्याकडे त्यांचं सापडलं नाही. त्यांनी आमच्या बारामती, फलटण, सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या शाखा चेक केल्या की तिकडे पवार कुटुंबाचे पैसे आहेत का, तर त्या ठिकाणी कुठेही एक रुपयासुद्धा पवार कुटुंबाचा आमच्याकडे निघाला नाही. परंतु अशोक चव्हाण साहेबांचा जो नांदेड जिल्हा आहे, त्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण साहेबांच्या 4 साखर कारखान्यांना बुलढाणा अर्बनचं फायनान्स आहे आणि एक पतसंस्था 4 कारखान्यांना एकदम कसा काय कर्ज पुरवठा करते, एक बँकसुद्धा करू शकत नाही. पण बुलढाणा अर्बननी पर्टिक्युलरली चव्हाण साहेबांना 4 बँकांना कसं, त्यांच्या 4 सहकारी कारखान्यांना कसं काय कर्ज दिलं आणि काय मार्ग घेतलं, त्याचे कागदपत्र बरोबर आहेत की नाही, त्याचं एलिजन सर्टिफिकेट बरोबर आहे की नाही, ते सगळे कागद त्यांनी सतत 3-4 दिवस तपासले आणि त्याच्यामध्ये कुठेही काही सापडलेलं नाही. पण त्यांना असा संशय होता की नांदेड जिल्ह्यामध्ये जे चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते आहेत किंवा जवळचे लोक असतील त्यांच्या नावाने काही ठेवी नाही ना कुठे, तर त्याच्यामुळे त्यांना 4 दिवस लागले. त्यांनी 4 दिवस त्या ठिकाणी तपासणी केली, परंतु असं दखल घेण्यासारखे अकाउंट काही सापडले नाही. इतकी मोठी संस्था आहे, 2-5 अकाउंट सहज सापडू शकतात तसे त्यांना दिसले. मग त्या अकाउंट होल्डर लोकांना त्यांनी बोलवून चौकशी चालू केली आहे की हे अकाउंट खरोखर तुमचे आहेत का नाही आहेत का, तीसुद्धा धर्माबादला चौकशी झाली. काही लोकांनी घाबरून नाही सांगितलं, काही लोकांनी हो सांगितलं. आता पुढचा चौकशीचा भाग आहे आणि सगळं चौकशी झालेली आहे. त्याचं कुठेही बुलढाणामध्ये काही फरक पडलेला नाही आहे, व्यवहार सगळे सुरळीत चालू आहेत. उलट या 4 दिवसामध्ये बऱ्यापैकी ठेवी या संस्थेच्या वाढलेल्या आहेत, लोकांचा बुलढाणामध्ये पूर्ण विश्वास आहे. आणि जे अधिकारी आले होते त्यांनीसुद्धा एकंदर बुलढाणामध्ये कामकाजाचं कौतुक केलं, इतकी चांगली सेवा तुम्ही देता खरोखर कौतुक करण्यासारखं आहे, पण आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडावं लागते म्हणून आम्ही चौकशीसाठी आलो. नसून कर्ज प्रकरणाची पडताळणी होती, त्यामुळे या 4 दिवसामध्ये बऱ्याच प्रकारच्या अफवा संस्थेबद्दल निघाल्या आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो की आपला पहिल्यासारखा विश्वास आमच्यावर ठेवा, या सगळ्या अफवा खोट्या आहेत आणि सगळा व्यवहार सुरळीत चालू आहे. नसून कर्ज प्रकरणाची पडताळणी होती, त्यामुळे या 4 दिवसामध्ये बऱ्याच प्रकारच्या अफवा संस्थेबद्दल निघाल्या आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो की आपला पहिल्यासारखा विश्वास आमच्यावर ठेवा, या सगळ्या अफवा खोट्या आहेत आणि सगळा व्यवहार सुरळीत चालू आहे.